ಮೊತ್ತಂ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅದ ಅಪ್ಲೈ ओके तर मित्रांनो, तुम्ही आता ह्या वेळेचा जो प्रीव्ह्यू आहे तो पाहिला असेल. तसे बरं आज आपण टायटस क्रिएट केला अलाइड मोशन मधून. आणि जर कोणी आपल्या चॅनेल वरती नवीन आलं असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला आपल्या चॅनेल वरती असे टायटस एडिटिंगचे ट्युटोरियल मिळून जाईल. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे. आणि तुमच्या सुद्धा खूपच कमेंट येत होत्या की जे आपले फॉलोअर्स कंप्लीट झाल्यानंतर इंस्टाग्राम पेजचे ते टायटस कसा क्रिएट करायचा त्याचं ट्युटोरियल आण, तर आपण आणलेलं आहे. आणि सर्व एडिटिंग तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल, अगदी सोपं आहे. आणि जर तुमचे 1,000 फॉलोअर्स असतील किंवा 1,00,000 असतील तरी सुद्धा तुम्ही ना तशाप्रकारे टायटस क्रिएट करू शकता जसं आता तुम्ही फ्रेममध्ये पाहिला तशाप्रकारे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व एडिटिंग सांगितलेली आहे. आणि जर तुम्हाला ह्या व्हिडिओचं जे आपण मटेरियल यूज केले ते यूज करायचं असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ऑल मटेरियल लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करून ह्या व्हिडिओचं जे पण मटेरियल आहे तिथून जाऊन तुम्ही यूज करू शकता. आणि जर माहीत नसेल की जे मटेरियल असतं आपण ह्या व्हिडिओमध्ये यूज केलेलं ते कशाप्रकारे यूज करतात, तर तुम्हाला काय करायचं जी ऑल मटेरियल लिंक आहे त्या लिंकच्या खाली आपण एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे की जे मटेरियल असते ते कशाप्रकारे अलाइड मोशनमध्ये इम्पोर्ट करायचं, किंवा आपण ह्या व्हिडिओमध्ये जे PNG इफेक्ट किंवा सॉन्ग आहे ते कशाप्रकारे यूज करायचं अलाइड मोशनमध्ये. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व मिळून जाईल, काहीच प्रॉब्लेम येणार नाही तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मटेरियल यूज करताना. तर तुम्ही एक वेळेस तो व्हिडिओ नक्की पाहा जर तुम्हाला मटेरियलमध्ये कोणता प्रॉब्लेम येत असेल तर. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, हा टायटस क्रिएट करण्यासाठी पहिल्यांदा तुमचं जे अलाइड मोशन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचे. येथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल की आपण अलाइड मोशन हे ॲप आहे ते ओपन करून घेतलेलं आहे. घेतल्यानंतर येथे तुम्हाला प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन पहिल्यांदा ह्यावेळीची जी बीट मॅप सेटिंग आहे ती इम्पोर्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर ह्यावेळीची जी सेगा सेटिंग आहे ती सुद्धा येथे इम्पोर्ट करून घ्यायची. येथे तुम्हाला आपल्या ह्यावेळीची जी तारीख आहे ते मिळून जाईल. तर अशाप्रकारे तुम्ही इथे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर ह्या दोन्ही प्रिसेट पहिल्यांदा आपल्या ह्या व्हिडिओची जी बीट मॅप सेटिंग आहे ते ओपन करून घ्यायची. ओपन करून घेतल्यानंतर इथे तुम्हाला सॉन्ग मिळून जाईल. आणि मिळून गेल्यानंतर सॉन्ग तुम्हाला ह्या प्लस चिन्हावरती क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन येथून सिम्पली तुमच्या जो अकाउंटचे जे फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहेत त्याचं इथे स्क्रीनशॉट ॲड करायचं आहे तुम्हाला आता. आणि थोडा क्रॉप करून अशा प्रकारे येथे तुम्ही जसा मी ॲड केला आहे तशाप्रकारे तुम्ही क्रॉप करून इथे ॲड करायचं आहे, तर ते तुम्ही करू शकता तुमच्या मोबाईलमधून. तर अशाप्रकारे येथून हा स्क्रीनशॉट ॲड केल्यानंतर तुमच्या पेजचा सिम्पली आपल्या शेवटलाहून हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करून हा जो स्क्रीनशॉट आहे तो आपल्या शेवटपर्यंत सेट करून टाकायचा आहे. हा स्क्रीनशॉट शेवटपर्यंत सेट झाल्यानंतर इथून सिम्पली आपल्या पहिल्यांदा येऊन येथे जे खाली प्लस चिन्ह आहे त्याच्यावरती पुन्हा क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे. आणि हे जे आपण PNG यूज केलं आहे ते तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. तर हे ॲड केल्यानंतर आपल्या पुन्हा शेवटला येऊन हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून बॅक करायचे. बॅक केल्यानंतर तुम्ही जी इथे सगळं प्रिसेली इम्पोर्ट करून घेतलेली ते ओपन करून घ्यायची. ते आपण ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काही नाही करायचं, फक्त ह्या ज्या लिअर आहेत ते सर्व इथून कॉपी करायच्यात. तर हा जो ऑप्शन आहे त्यावरती आपल्या क्लिक करायचं, इथे सिलेक्ट ऑल लिअर्स ऑप्शन मिळून जाईल. ह्याच्यावरती एकदा क्लिक केल्यानंतर पुन्हा त्याच ऑप्शनवरती क्लिक करायचे. आणि इथे तुम्हाला कॉपी 16 लेअर्स ऑप्शन मिळून जाईल. तर ह्या ऑप्शनवरती एकदा क्लिक केल्यानंतर इथून बॅक करून द्यायचे. बॅक केल्यानंतर जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो इथे ओपन करायचा. ओपन केल्यानंतर पुन्हा हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करून इथून तुम्हाला पेज 16 लेअर्स ऑप्शन मिळून जाईल. ह्याच्यावरती एकदा क्लिक केल्यानंतर जे पण आपले लेअर आहेत ते सर्व पेस्ट होऊन जातील. आणि ही जी 0 नंबरची लेअर आहे ती फक्त आपल्याला आहे ना सॉन्गच्या वर आणून ठेवायची. आणल्यानंतर हे जे आपण PNG यूज केलंय ते फक्त आपल्या 2 लेअरच्या वर आणून अशा प्रकारे सेट करून टाकायचे. सेट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथून जे डोळ्याचं ऑप्शन आहे आपण येथे ऑफ केलेलं आहे ते तुम्हाला इथे ऑन करायचे. सिम्पली त्या लेअरवरती क्लिक करून अशा प्रकारे येथे ऑन करायचे. तेथून तुम्ही जे पण डोळ्याच्या ऑप्शनवरती आपण क्लिक केलंय तुम्हाला अशा प्रकारे त्या ऑप्शनवरती क्लिक करून येथे आणायचे. त्याच्यानंतर हे जे लेअर आहेत ते सर्व दिसून जातील आणि इफेक्टसुद्धा तुम्हाला इथे दिसून जातील. तर आता तुम्हाला काय करायचे, हे जे आहे तर इथे तुमचे जर फॉलोअर्स 1,000 असतील किंवा 20,000 असतील तर इथे सिम्पली तुम्हाला एक लेअर मिळून जाईल. तर ही जी लेअर आहे आपण 30 के लिहिलेलं आहे, तर त्याच्यावरती क्लिक करायचे त्या लेअरवरती. आणि इथे एडिट टेक्स्टमध्ये जाऊन येथून तुमचे जर 20,000 फॉलोअर्स असतील तर आपल्या 3 खुडून येथे 2 टाकायचे अशा प्रकारे. आणि तुमचा जो पण येथे फोंट असतील तो तिथे मी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. हा जो फोंट आहे तो तुम्हाला अलाइड मोशनमध्ये मिळून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे पण फॉलोअर्स असतील झालेले कम्प्लीट ते इथे तुम्ही टाकू शकता, आकडा टाकू शकता. जर तुमचे ते 35,000 झालेलं असतील तर सिम्पली ते 35 टाकायचे की आपण आंधीघर टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ना तुमचे जे पण फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहे ते आकडा टाकायचा आहे. आकडा टाकल्यानंतर तुमचा जो हा व्हिडिओ आहे
बघतोय ते संपूर्ण एडिट होऊन जाईल. तर हा जो आपण टायटस क्रिएट केलाय तो सेव्ह करण्यासाठी तुम्हाला ह्या सेटिंगच्या एक ऑप्शन दिले वरती, त्याच्यावरती क्लिक करायचे आणि व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करून द्यायचं आहे. तर मित्रांनो, आपला जो आजचा व्हिडिओ आहे तोपर्यंतच होता. तर आपण भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोसुक बाय बाय. जय मास्टर. थँक्स फॉर वॉचिंग.